सलाम केला साहेब सलाम. हे बघ जगो तुझी सुटका झाली आहे. एक दिवस उशिरा झाली साहेब. हे तुझं सामान नीट पाहून घे. माझा तुमच्यावर विश्वास आहे साहेब. आणि साहेब हे तुम्ही नीट बघून घ्या. हा माझा लायटर. माझी शिट्टी बॉम्ब्याची डबी चिलीप. चिलीप माझी. हे सगळे जिल्ह्यात चोर आहे. चोरले नाही साहेब. जशी गरज लागेल ना तशी एक एक उचलत गेलो. आता माहिती काय नाही याचं. चलतो साहेब. फिर मिलेंगे साहेब. क्या जग्गो, मी तुला इथं बोलावलेलं नव्हतं पण मला यावं लागलं. कारण ठरल्याप्रमाणे तुम्ही जेलमध्ये मला बाहेर भेटायला आला नाही. कशा करता भेटायचं? तुम्ही माझे 10,000 रुपये देणार आहात. म्हणो कशाचे 10,000 रुपये? यू हॅव फेल्ड मिझरेबली. उलट माझंच नुकसान झालंय. सगळा माल पोलिसांच्या ताब्यात गेलाय. फक्त 5-50 हजाराचा माल पोलिसांच्या ताब्यात गेला पण 40-50 लाखाचा माल तर नजीर बरोबर पाठवून दिला. बस तुरुंगात मी एकटा गेलो. तुमचं नाव फोडलं नाही त्याचं हे बक्षीस. सध्या 2,000 रुपये घेऊन जा मग पुढे पाहू. सगळे पैसे आता हवेत आणि ते देखील 20,000. 20,000? हा 20,000. ठरल्याप्रमाणे तुरुंगाच्या बाहेर भेटला असताच तर मी काही बोललो नसतो. खिशामध्ये एक दमडी नव्हती. चालत तिथपर्यंत यावं लागलं. पावलं मोल दिली नाही. 10,000 प्रत्येक पावला गळीत 1-1 रुपया प्रमाणात 10,000. जग्गो तू कुणाशी बोलतोयस? शब्दाला न जागणार आहे का बेमानाशी. जग्गूला मारणारा अजून जन्माला यायचं. कधी काळी आत्महत्या करायची इच्छा झाली असू दे तुमच्याजवळ. आठ दिवसाच्या आज पैसे नाही मिळाले तर प्रत्येक दिवसाचं व्याज घेईन 1,000 रुपये. समजला? व्याज कुणाच्याही जिंदगीचं व्याज त्याच मरणच असत. समोर. यस बॉस. जग्गूवर नजर ठेव. यस बॉस. चमण्या ही पांढरी कबुतर माझ्या झोपडीत कशी आले? आता गप का? दादा लय कडकी होती दादा. आणि तुम्ही लावता तर देऊन टाकली खोली. तर किती पैसे घेतलेस? दादा यांना 300 घेतले. 300 आणि 200ची भांडी घेतली. आणि माझी झोपडी विकलीत भडवान. मी 500 रुपये दिले. 5,00,000 रुपये दिले असतील फडव्या. तुम्ही शिवीगाळ करू नका. मी तुमच्याशी सभ्य भाषेत बोलतो. मोठा बॅरिस्टरच लागून गेलास का नाही साल्या?
माझ्या पोराला मारू नका. आई शंकूच्या अंगावर हात टाकून आतापर्यंत कोणीही जगू शकलेला नाही. का माझ्या भावाला मारता? तू याची बहीण? तुझ्या बहिणीमुळे तू वाचलास. आई चले रुंदे झोपडे काय कर. चलो कुठे जाते? समान त्याला राहू दे तिथंच. दादा आणखी 500 रुपये काढू का? नको. 100 नंबरी सोन झोपडीत आहे. कधी मोडीत टाकता येईल. नमस्कार दादा. मी आमच्या आझादनगर मध्ये राहतो. त्यापेक्षा सरळ सांगा ना, मी झोपडपट्टीत राहतो म्हणून. बोला काय काम आहे? काय नाही हो, आम्ही चक्क पैसे भरून जागा घेतो आणि हे लोक आम्हाला न विचारता आमचं सामान बाहेर काढतात. पण काही विचारलं गेलं तर चाकू दाखवतात. नाव सांगा की आराम करायचं नाही. त्यानं चौकीत आणून 50 फटके मारले तर नावाचा बाजीराव हवालदार नाही मी. नाव मला वाटतं जग्गू. काय तुरुंगातून जग्गू सुटला? ठीक आहे जा तुम्ही, मी आलोच. आय आय राणे, क्या नखरा है तेरा यार. अपन खुशबो एक चम्मच चमचे हा नखरा माझा जग्गू राजा फेटणारे म्हणून केला. चमण्या हा गजरा, हा गजरा माझ्या झोपडीतल्या त्या पांढऱ्या कबुतरणीला नेऊन दे. हा गजरा मी तुला दिलाय, दुसरं कोणा दिवशी तर माझी शपथ आहे. ठीक आहे ठीक आहे, तिला आपण दुसरं काहीतरी देऊ. हा आज या सगळ्या बस्तीला पार्टी आहे आपली सुटका झाली म्हणून. तू सुटलास म्हणून पार्टी सोडून जाशील तर शपथ आहे तुला. या चमड्याची